हाय फ्रेंड, मालिनी कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवते आहे, नेडियप्पम। केरळमध्ये हे बनवले जातात, कोकणात पण शिरवाळी म्हणून बनवतात आणि घाटावर तांदुळाच्या शेवया म्हणून बनवतात। त्यासाठी आपल्याला एका भांड्यात 1.5 कप पाणी घ्यायचं आहे, 1/2 चमचा मीठ, 1/2 चमचा तेल घालायचं आहे, तांदूळ पिठी वापरायची आहे। पाणी थोडंसं गरम झालं, उकळी आली की आपल्याला 1 बाऊल पीठ घालायचं आहे। तांदुळाचं पीठ आहे हे, थोडं थोडं घालत हलवत हलवत शिजवायचं आहे। ह्या पिठाला एक वाफ येऊ द्यायची आहे, अर्धं पीठ शिजलं गेलं पाहिजे। छानपैकी पीठ शिजू द्यायचं आहे। मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। इंस्टावर आहे, तिकडे पण तुम्ही मला फॉलो करा। पीठ छान शिजले की आपल्याला ते खाली उतरून घ्यायचं आहे। त्यानंतर एका ताटात घेऊन ते मळून त्याचा गोळा तयार करायचा आहे। गरम असतानाच हळूहळू हळू त्याचा गोळा बनवायचा आहे। पाण्याचा हात लावून बनवायचा आहे, हाताला थोडेसे चटके बसतील पण हळूहळू गोळा बनवून घ्या तुम्ही। तयार गोळा आहे। आता चकलीचा साचा घेतलेला आहे मी, त्याच्यात कुरडईची प्लेट घालायची आहे। जास्त मोठी नाही, जास्त बारीक नाही, मध्यम आकाराची घेतलेली आहे। आता तयार पीठ आपल्याला 1 गोळा बनवून घ्यायचा आहे, तो या पात्रात मी घालत आहे। आता एक इडलीचं पात्र घ्यायचं आहे आपल्याला, त्याच्यावर मी नॅपकिन घालत आहे। ओला नॅपकिन आहे, तो धुवून पिळून घेतलेला आहे। त्याच्यावर आपल्याला आता शिरवाळे घालायचे आहेत। कोकणात त्याला शिरवाळे म्हणतात, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी करतात। केरळला याला एडियप्पम म्हणतात। हे एडियप्पम केरळला टोमॅटोच्या चटणीसोबत खातात, कोकणात नारळाचं दूध काढलं जातं त्याच्यासोबत खातात, घाटावर याला तांदुळाची शेवई म्हणतात। जसं आवडेल तसं आपण खायचं आहे आणि करायचंसुद्धा आहे, वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात। तयार इडियप्पम। आता आपल्याला परत एकदा कुकिंग करून घ्यायचे आहेत। एका भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यात 1 प्लेट टाकते आहे, त्याच्यात आपल्याला हे परत एकदा कुकिंग करून घ्यायचं आहे। ह्या एकाच प्लेटवर तुम्ही 4 शिरवाळे घालू शकताय, मी एकच मोठं बनवले। आता तयार झाकून घ्यायचं आहे हे। 10 मिनिटानंतर हे शिजते, त्यावेळेला तुम्ही चेक करा। आता काढून घ्या भांड्यातून, खाली घेऊन 1-2 मिनटं गरम गार करायचं आहे। गार झाल्यावर हातावरच आपण घ्यायचं, अजिबात चिकटलेलं नाही, तुम्ही ऑब्झर्व करा। कापड का वापरलं तर ते चिकटू नये म्हणून। तयार इडियप्पम मी चटणीसोबत सर्व करते, तुम्हाला जे आवडेल त्याच्यासोबत तुम्ही खा। थोडंसं टोमॅटो केचप पण मी घेणार आहे याच्यासोबत, तुम्हाला काय आवडतंय ते खा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, खूप आभारी आहे।